शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 346 जण कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉकची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी रोजचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे होण्यास सुरू होण्याच्या मार्गावर आहेत। सातारा जिल्ह्यातही आता उद्योग व्यापार सुरू होत आहेत, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे अथवा स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे। आज अद्यापपर्यंतच्या एकाच दिवशी 346 रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचा आकडा हा विक्रमी आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र तकुडे यांनी मांडले आहे। त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत। त्यातच राज्याचे सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कराड येथून हलवून मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। यामुळे नागरिकांमध्ये जिल्ह्यातील रुग्णालयाविषयी साशंकता निर्माण झाली आहे। जत शहरातील कंटेनमेंट झोन मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार। शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी एकत्र येत आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला। जत तालुक्यातील कोरोना काळात आरोग्य सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अनेक घटना घडल्या, परंतु जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी एकत्र येत आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने येथील परिसर 14 दिवस कंटेनमेंट झोन जाहीर केला होता। 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर येथील नागरिकांनी कोविड योद्धा सिस्टर अंजना साळुंखे व आशा वर्कर राजश्री कोळी, रुपाली कोळी, स्वाती कांबळे व महादेव कोळी तसेच MPW संजय ढगळे इत्यादी कोरोना योद्ध्यांचा 14 दिवस वारंवार लोकांची काळजी घेत होते, तपासणी करत होते। येथील नागरिकांना कोरोना या साथीबद्दल योग्य मार्गदर्शन देखील त्यांनी केले। आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांना योग्य सुविधा दिल्या व काळजी घेतल्याने या परिसरात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सर्व कोविड योद्ध्यांचा सत्कार केला। यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील रफिक कुरुंदवाड, संजय कुलकर्णी, अश्विनी शेटे, संजय शेटे, निलेश बामणे, अजमत कुरुंदवाड, जाफर कुरुंदवाड, अजय जाधव, गौतम आवळे, विरेश पट्टन शेट्टी व पराग भागातील सर्व महिला व इतर नागरिक उपस्थित होते। या सत्कार कार्यक्रमामुळे कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून दुजाभावाची वागणूक देणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम येथील नागरिकांनी केले। एक गाव एक गणपती बसून प्रशासनास सहकार्य करावे, उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल। कोरोना संकट पार्श्वभूमीवर जत मधील गणेशोत्सव मंडळाची जत उपविभागीय पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत जत येथील गणपती मंडळाची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी शहरात गणपती मंडळाचे पदाधिकारी व अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, कवटे मंकाळचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, उमटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह जत कवटे मंकाळ हद्दीतील गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल म्हणाले, कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण सर्वजण एकजुटीने येऊन या कोरोनाचा खात्मा करू व एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांनी घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले। नमस्कार, आज जत
आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये जे मोठे गाव आहे आणि ते मोठे गणपती मंडळ आहे तिकडचे जे प्रतिनिधी आहे त्याची एक मीटिंग जे आहे ते आज उपविभागीय पोलीस अधिकारी या कार्यालयामध्ये घेण्यात आलेली आहे आणि लोकांनी ऑलरेडी स्वतःहून काही ठिकाणी ते जे सण साजरा करणं आहे ते कॅन्सल केलेलं आहे. काही ठिकाणी गावाने एक गाव एक गणपती असे प्रकारचा जे आहे ते ठरला आहे आणि लोकाला असा आव्हान आहे जे गणेश मंडळ आहे की यावर्षी आपल्यासमोर जे कोरोना विषाणूचं जे मोठं संकट आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गणेश उत्सव आणि मुहर्रम हा दोघे सण साधेपणे साजरा करायचे. कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक आणि ते आपण प्रोसेशन वगैरे काढणार नाही आणि जे शासनाने निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या गणपती मूर्ती आणि ते सार्वजनिक ठिकाणी जे आहे ते पण जे एक गाव एक गणपती आहे त्यासाठी 4 फुटाचे जे गणपती मूर्ती आहे असे प्रकारचे जे गाईडलाईन्स आपल्याकडे आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक न काढता गर्दी न करता साधेपणे साजरा करायचे आणि ह्या मीटिंगमध्ये जे पोलीस पाटील गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि ते ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी आलेले होते त्यांना पूर्णपणे ते आपला सहकार्य केला आहे त्यासाठी आपण त्याचे आभारी आहे. थँक्यू. पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची केली पाहणी. जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळीत वाढ होत असताना त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली आहे. कोयना धरणात सद्यस्थितीला 92.17 TMC पाणीसाठा आहे. धरणातून 56,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे 5,600 व 6,200 mm पावसाची नोंद झाली आहे. जयंत पाटील यावेळी म्हणाले की मागील वर्षी या भागात 7,300 व 8,300 mm इतका पाऊस झाला होता. सध्याचे नदीपात्रात सोडलेले पाणी हे म्हैसाळ व टेंभू योजनेतून दुष्काळी भागात दिले जात आहे. नुकसान टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे आवश्यक आहे. अचानक पाऊस वाढला तर पाणी साठवणे अशक्य होईल. संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता राजन रेडियार आदी उपस्थित होते. कोयनामध्ये पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे अखेर बंद करण्यात आले आहेत. सध्या कोयना धरणात 91.63 TMC इतका पाणी साठा उपलब्ध आहे. पायता वीज ग्रहातून फक्त 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. मागील आठवड्यात 6 दरवाजे तब्बल 10 फूट उघडण्यात आले होते. कोयना धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गावर सांगली कोल्हापूर येथील पाणी पातळी वाढत असते. धरण पाणलोक क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पुन्हा दरवाजे उघडले जाऊ शकतात. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.